कोरोना आपत्तीला आळा घालण्यासाठी देशात शासनाने कॉल डाऊन केले. या लॉकडाऊनमुळे गरीब आणि रोजंदारी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहेत. याचे गांभीर्य ओळखून मिरजेतील मिर्ची फूड मॉलचे मालक नाझीर शेख यांनी गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करून मदतीचा हात दिलेला आहे. कोरोना आपत्तीला आळा घालण्यासाठी देशात शासनानं लॉकडाऊन केलं. या लॉकडाऊनमुळे गरीब आणि रोजंदारी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांचं हाल होत आहे. याचंच गांभीर्य ओळखून मिर्ची फूड मॉलचे मालक नाझीर शेख यांनी गरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करून मदतीचा हात दिलाय. गेले महिनाभर त्यांनी अखंड मदतकार्य सुरू ठेवलंय. गरिबांना अन्न वाटप देखील सुरू करण्यात आलं. आजपासून या अन्नदानाच्या कार्याला सुरुवात झाली आहे. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस मिर्ची फूडचे मालक नाझीर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचं कौतुक आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. हा अन्नदानाचा उपक्रम हा रमजानचा पूर्ण महिना सुरू राहणार असून गर्दी न करता सोशल सुरक्षित अंतर ठेवून गरजूंनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन नाझीर शेख यांनी केलं आहे. अतिशय चांगलं काम महानगरपालिका क्षेत्रात ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलं जात आहे आणि विशेषतः हातावर पोट भरणारे कुटुंब असतील किंवा ज्यांना सध्या घरात अन्नाचा दाना पण मिळणं अवघड झालं आहे हलाकीच्या परिस्थितीमुळे, अशा कुटुंबांचं सिलेक्शन त्यांनी करून अशा कुटुंबांना सुरुवात त्यांनी किट वाटपापासून केली. आणि आजपासून रमजान महिना पवित्र महिना सुरू झाला आहे तर त्याच्या पहिल्या दिवसापासून अन्नदानाचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आज त्यांनी अन्नाचं जे पॅकेट तयार केलं ते पॅकेट मी स्वतः बघितलं, अतिशय चांगल्या रीतीने आणि योग्य प्रमाणात ते पॅकेट तयार केलेलं आहे आणि दररोज किमान 1000 व्यक्तींना ते पॅकेट पुरवते अशी त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे. त्यांच्या या चांगल्या कामासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढेही त्यांचं असं सत्कार्य चालू राहील. महानगरपालिकेसोबत ते नेहमी असतील अशी मी खात्री बाळगतो.